नमस्कार, मी केतकी जोशी आणि आपण पुढच्या अर्ध्या तासात बघणार आहोत सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी स्पीड न्यूजमध्ये. पदवीधर आणि पदवीधर शिक्षक आणि विधान परिषद उमेदवारासाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत आहे. 1 डिसेंबरला याचं मतदान होणार आहे. महाविकास आघाडीसाठी बंडखोरी हे डोकेदुखी ठरेल का हे आज स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडीत पुणे शिक्षक उमेदवारीवरून काँग्रेस पक्षानं थेट उमेदवार जाहीर केल्यानं विद्यमान अपक्ष उमेदवार दत्ता सावंत हे बंडखोरी करून आज अर्ज दाखल करतील का अशी चर्चा आहे. जर तसं झालं तर महाविकास आघाडीतही बंडखोरीची लागण होणार आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे अरुण लाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. नागपूर विधान परिषद पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट अभिजित वंजारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी बाळासाहेब थोरात, पालकमंत्री डॉ नितीन राऊत आणि सर्व शिक्षक संस्थाचालक आणि कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी देखील उपस्थित राहतील. औरंगाबादमध्ये पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकरांना भाजपनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर इच्छुकांची नाराजी चव्हाट्यावर आली आहे. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळेंनी बंडखोरी केली आहे. रमेश पोकळेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रमेश पोकळे हे पंकजा मुंडे गटाचे समर्थक आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी गोपीनाथ मुंडेंची मूर्ती सोबत नेली होती. भाजपमध्ये पदवीधर निवडणुकीवरून बंडखोरी सुरू असतानाच महाविकास आघाडीत सुद्धा काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. कारण महाविकास आघाडीत सत्तेत सोबत असणाऱ्या राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सुद्धा आपल्या पक्षाचा उमेदवार मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय. प्रहार संघटनेकडून सचिन ढवळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या चौका ते लाड सावंगी रस्त्यावर असलेल्या आश्रमातील प्रियशरण महाराज यांना 7 ते 8 अज्ञातांनी मारहाण केली, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. बुधवारी रात्री ही घटना घडली आणि फुलंब्री पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मारहाणीचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. रात्री आश्रमाच्या दरवाजाची कडी तोडून हल्लेखोरांनी आश्रमात प्रवेश केला आणि प्रियशरण महाराजांच्या डाव्या खांद्यावर चाकूने वार करत त्यांना मारहाण केली. तसंच त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. राज्यात आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आलाय. दररोज कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय, पण कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती अद्यापही कायम आहे. दुसरी लाट जानेवारी फेब्रुवारीमध्ये येऊ शकते अशी शक्यता आहे. त्यानुसार राज्य सरकारनं वैद्यकीय विभागाला निर्देश दिलेत. सर्व उपाययोजना पूर्ण करून सज्ज राहण्यास सरकारनं वैद्यकीय विभागाला सांगितलंय. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडू लागलेत. पर्यायानं मुंबईतल्या अनेक भागात रस्त्यांवर मोठी गर्दी दिसू लागली आहे. मुंबईच्या दादर भागात नागरिकांनी काल रात्री प्रचंड गर्दी केली होती. यावेळी नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचा अक्षरशः फज्जा उडवण्यात आला. कोरोना असताना अशी गर्दी केल्यास कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. नाशिकमध्येही वेगळी परिस्थिती नव्हती. कोरोनाच्या दहशतीला झुगारून बाजारपेठेत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. अगदीच तोंडावर दिवाळी आली आहे. नागरिकांनी आपल्या कुटुंबासह खरेदीसाठी मेन रोडवर प्रचंड गर्दी केल्याचं हे चित्र पाहून कोरोनाशी कोणाला देणं घेणं उरलंच नाही असं दिसतंय. बरेच जण व्यावसायिक नागरिक मास्क लावत असले तरी सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडालाय. जगभरात कोरोनाची दुसरी लाट पसरत आहे असं असतानाच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारचं तोंड भरून कौतुक केलंय. महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारनं केलेल्या या उपाययोजना परिणामकारक ठरल्या आहेत, त्यामुळे देशातल्या अन्य राज्यांनीही कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं अनुकरण करावं असा सल्लाही केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलाय. दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आल्याची चर्चा असतानाच गेल्या 24 तासांमध्ये राजधानी दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात दिल्लीत आणखी 8,593 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे 85 जणांचा मृत्यू झाला. या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्लीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आता कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. 28 ऑक्टोबरला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. भिवंडी शहरातल्या भोईवाडा पोलीस ठाण्यात नेमणुकीवर असलेले पोलीस राजेश सुभाष देसले हे कर्तव्य बजावताना कोरोनाबाधित झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना 13 ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. आपल्या एका सहकाऱ्याच्या मृत्यूनं भोईवाडा पोलीस शोकाकुल आहेत. मुंबईमध्ये येत्या 12 नोव्हेंबरला स्वच्छता अभियान राबवण्याचं फरमान पालिका प्रशासनानं जारी केलं. या दिवशी लहान मोठे रस्ते, छोट्या गल्ल्या, उड्डाणपूल, बस थांबे, तलाव, स्वच्छतागृह, रुग्णालयं, समुद्रकिनारे, नाले, उद्यानं, पर्यटनस्थळं आणि वाणिज्यिक क्षेत्र या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्याचा फतवा काढण्यात आला आहे.
राजधानी दिल्ली में कोरोना 59,000 जास्त टेस्ट कर पहिल्यापेक्षा कोरोना बाधित संख्येत घट झाली आहे। पहिल्यांदा दिवसाला 40,000 आसपास कोरोना बाधित संख्या असायची, मात्र आता ही संख्या 17,000 ते 18,000 आली आणि त्याचबरोबर आणखी 1 ते 2 दिवसात कोरोना बाधित संख्येत घट होईल अशी माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली। कोविड-19 प्रतिबंध करण्यात रशियाची स्पुटनिक व्ही लस 92% परिणामकारक ठरली असल्याचं रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले। कोरोनाचा संसर्ग झालेल्या 20 जणांपैकी काही जणांना ही लस देण्यात आली। लसीच्या चाचणी दरम्यान कुठलेही अनपेक्षित असे विपरीत परिणाम दिसून आले नाहीत, तसंच त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येते असं रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय। नाशिक शहरासह जिल्ह्यातील औद्योगिक कारखाने दिवाळीनिमित्त बंद राहणार आहेत। 13 ते 18 नोव्हेंबर पर्यंत सगळे कारखाने बंद राहणार असल्याने औद्योगिक चाकं मंदावणार आहेत। अण्णासाहेब पाटील महामंडळाचं संचालक मंडळ बरखास्त केल्याच्या निषेधार्थ पंढरपूरमध्ये मराठा समाज आक्रमक झालाय। नरेंद्र पाटील यांची पुन्हा नियुक्ती करा, अन्यथा राज्यभर आंदोलनं सुरू होतील असा इशारा मराठा सेवा संघानं दिलाय। शासनानं महामंडळ बरखास्त केल्याच्या पत्रकाची होळी देखील करण्यात आली। ठाणे आणि एमएमआर प्रदेशातील अन्य शहरांची गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढ झाली आहे, त्या तुलनेत इथल्या पायाभूत सुविधा विकासांचे प्रकल्प प्रलंबित आहेत, त्यामुळे या संपूर्ण परिसराच्या विकासाला चालना देणारे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर आणण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला दिले। ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशातील अन्य शहरांमधील प्रलंबित पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला दिलेत। यामध्ये पूर्वमुक्त मार्गाचा घाटकोपरपासून ठाण्यापर्यंत विस्तार करण्याचा बहुप्रतीक्षित प्रकल्प पुन्हा एकदा रुळावर येण्याची चिन्ह आहेत। जवळपास 5 वर्षांपासून या प्रकल्पाचा विस्तार विविध कारणांमुळे रखडला होता, विशेष म्हणजे आणखी 6 प्रकल्पांना गती देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या। नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे। नवी मुंबईत सिडकोच्या अनेक इमारती आहेत, मात्र यातल्या काही इमारती धोकादायक झाल्या आहेत। त्या सिडको निर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे, त्यामुळे या धोकादायक इमारतीत राहणाऱ्या 55,000 कुटुंबांना दिलासा मिळणार आहे, त्यांना ही दिवाळीची भेट मिळाली आहे। कोरोनाच्या काळात सरकारनं 2 कोटी बांधकाम कामगारांच्या खात्यात 5,000 कोटी रुपये जमा केलेत अशी माहिती कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी दिली आहे। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 80 अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्ती देण्यात आली होती। ESIC आणि EPFO यांच्यासह प्रादेशिक कार्यालयांनी अहोरात्र काम करून कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवल्या असंही ते म्हणाले। रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातल्या धाटाव MIDC एका कंपनीला भीषण आग लागली होती। सुदर्शन कंपनीतल्या पिगमेंट प्लांटलाही आग लागली होती। ही आग इतकी भीषण होती की काही काळासाठी आजूबाजूला राहणाऱ्यांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। अग्निशमन दलानं तातडीनं या आगीवर नियंत्रण मिळवलं। सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। आग आटोक्यात आणण्यात यश आलंय। राज्यात पुण्यासह काही भागात वाढलेला थंडीचा कडाका उद्यापासून काहीसा कमी होणार असला तरी उत्तर भारतीयांची दिवाळी मात्र बोचऱ्या थंडीतच जाणार आहे। गेली 2 दिवस पुण्याचं तापमानही 12 वरून 10 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं होतं, पण पुढचे काही दिवस राज्यात ढगाळ हवामान राहणार असल्यानं तापमान पुन्हा 1 डिग्री सेल्सिअसनं वाढणार आहे। सामनामधून नितीश कुमार यांच्यावर टीका करण्यात आली आहे। बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार येत आहेत, पण लोकांचा तसा कौल आहे का? स्पष्टच सांगायचं तर बिहारला भाजप आणि राष्ट्रीय जनता दल या भिन्न टोकाच्या पक्षांना बिहारमध्ये यश मिळालंय, त्यात नितीश कुमार आणि त्यांचा पक्ष कुठेच नाही। मुख्यमंत्री म्हणून जनतेनं त्यांना झिडकारल्यावर मुख्यमंत्रीपदी त्यांना लादणं हा लोकमताचा अवमान आहे असं म्हणून शिवसेनेनं सामनातून नितीश कुमार यांच्यावर टीका केली। बिहार निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर दिल्लीमध्ये भाजपकडून जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करत आभार मानले। यावेळी अमित शहा, JP नड्डा, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते। आणि यानंतर स्पीड न्यूजमध्ये एक ब्रेक घेतोय, ब्रेकनंतर बघूयात आणखीही काही घडामोडी। आपण बघतोय स्पीड न्यूज, सगळ्या महत्वाच्या घडामोडी थोडक्यात। जगभरात पुन्हा एकदा कोरोनानं थैमान घातलंय आणि याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि WHOचे प्रमुख यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली। त्यावेळी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारताकडून भागीदारी सहकार्य दर्शवण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली। या महासाथीचा सामना करण्यासाठी भारतानं जागतिक पातळीवर जे सहकार्य आणि समन्वय दाखवला त्यासाठी WHOच्या प्रमुखांनी पंतप्रधान मोदींचं कौतुकही केलंय।
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज पत्रकार परिषद घेणार आहेत। कोरोनाच्या आणि देशाच्या आर्थिक स्थितीबाबत तसंच आर्थिक धोरणांबाबत निर्मला सीतारामन काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पश्चिम बंगालमध्ये कालीपूजेच्या वेळी फटाके वाजवायला बंदी घालण्याच्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय। कोरोना काळात जीव वाचवणं महत्वाचं आहे, फटाके वाजवणं नव्हे असं कोर्टानं स्पष्ट केलंय। बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे, सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात 15% वाढ होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। पगारात वाढ होणार असल्यामुळे अर्थातच या सरकारी बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।